नमस्कार, मी शीला पाटील। शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे नारळाच्या बर्फीची करंजी। बर्फीच्या सारणापासून ही तयार केलेली करंजी चवीला खूप छान लागते। चला तर कसं करायचं ते पाहू। नारळ खोवून घेतलेलं आहे। खोबऱ्याचं सारण करताना ज्या वाटीने आपण खोबरं मोजतो त्याच वाटीने बाकीचं साहित्य मोजायचंय। आपण इथं 3 वाटी ओलं खोबरं घ्यायचंय। अगदी हलका हाताने दाब देऊन सपाट 3 वाटी घ्यायचंय। पद्धतीनं आपण 3 वाटी खोबरं घेतलेलं आहे। नारळ फोडल्या फोडल्या लगेच आपण हे खोवून घ्यायचं, म्हणजे पांढरं शुभ्र खोबरं मिळतं। हे 3 वाटी खोबऱ्यासाठी आपण 3 वाटी दूध घ्यायचंय। त्यामध्ये मी फुल फॅटचं 3 वाटी दूध घालतीये। त्याच वाटीने 4 वाटी साखर घातलेले। कोणतंही भांडं घ्या, त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजायचंय। 3 वाटी खोबरं, 3 वाटी दूध आणि 4 वाटी आपल्याला साखर घालायचं। हे तयार झालेलं मिश्रण गॅसवरती ठेवायचं। मध्यम गॅसवरती सलग घालून हे आपण शिजवून घ्यायचंय। आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा शेजारच्या गॅसवर ठेवायचं, म्हणजे त्यासाठी आपल्याला काही खास वेळ द्यावा लागत नाही। फक्त हे मिश्रण अजिबात तळाशी लागू द्यायचंय। मिश्रणाला छानशी उकळी आले, मध्यम गॅसवरती सलग घालून हे घट्ट होऊ द्यायचंय। तळाशी मात्र लागू द्यायचं नाही। मिश्रण घट्ट होत असताना त्याचा शिंतोडा खूप जोरात उडतो, खूप जोरात चटका बसू शकतो, त्यामुळे थोडस जपूनच करा। मिश्रण आता घट्ट झालंय हे बघा, त्यामुळे ह्या स्टेजला गॅस बारीक करायचा, म्हणजे खाली तळाशी लागणार नाही आणि हे आता यापेक्षाही आपल्याला घट्ट होऊ द्यायचंय। ताटलीमध्ये मिश्रण ओतायचंय, त्या ताटलीला तूप लावून घ्यायचं। बघा आता किती छान घट्ट झालंय। आता हे आपण सलग हलवायचंय। हे बघा मिश्रण किती छान घट्ट झालेलं आहे। असं या पद्धतीनं गोळा होऊ लागलाय, म्हणजे आपलं मिश्रण छानस तयार झालेलं आहे। आपण आता हे तूप लावलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। मिश्रण एकदा पूर्ण हलवायचं आणि या ताटलीमध्ये आपण हे ओतून घ्यायचंय। आपण हे परत मिक्सरला लावायचंय, त्यामुळे अगदीच काही पसरवायला पाहिजे असं काही नाही। आणि हे मिश्रण आता पूर्ण थंड होऊ द्यायचंय। थोडस कोमट असताना याच्यात आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि हे आता पूर्ण थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर हे बर्फी काढून घ्यायचंय आणि ह्या बर्फीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचं। आणि हे तयार झालेले तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर करून घ्यायची। जास्त पावडर करायचं नाही, फक्त ऑन ऑफ करायचं, म्हणजे थोडस जाडसर पावडर तयार होते। बर्फीचे तुकडे मिक्सरला लावल्यानंतर हे या पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार झालेलं आहे। आता यामध्ये सारणाचं बाकीचं साहित्य आपण आता घालायचं आहे। आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये या चमच्याने 2 चमचे खसखस आपण भाजून घ्यायचंय, म्हणजे बारीक पूड होते। आणि 10 ते 15 वेलदोडे आणि 1 चमचा होईल इतकं सुंठ पावडर घेतलेली आहे। आणि हे आता बारीक पावडर करून घ्यायचं। मिक्सरला बारीक करून घेतलेलं सुंठ वेलदोडे वगैरे यामध्ये घालायचं। त्यामध्ये थोडस जायफळ ताजं किसून घालायचं, म्हणजे त्याचा वास आणि चव खूप छान येतं। थोडंसंच वापरायचंय। आणि त्यानंतर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मध्ये अगदी कणभरच मीठ वापरायचंय, म्हणजे त्याचा गोडवा वाढतो। आणि हे सगळं मिश्रण हाताने छान एकत्र करायचं आणि थोडं थोडं घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळं साहित्य एकसारखं मिसळलं जातं। आणि थोडा वेळच फिरवायचं, जास्त फिरवायचं नाही मिक्सरला, म्हणजे आपलं सारण तयार होतं। मिक्सर मधून काढल्यानंतर हे बघा या पद्धतीचं मस्त असं सारण तयार झालंय। हे तयार झालेलं सारणापासून आपण लगेच करंजा करू शकतो, किंवा आपल्याला वेळ नसेल तर आपण हे एका एअरटाईट डब्यामध्ये भरून 10 ते 15 दिवस आरामात बाहेर राहू शकतो। आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही।
त्यावेळेत आपण करंज्या करू शकतो. पण त्यापेक्षा जर जास्त दिवस ठेवून आपण करंज्या करणार असू तर मात्र हे सारण एका एअरटाईट डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये आपण त्यापासून करंज्या करू शकतो. करंज्याच्या वरील आवरणासाठी आपण आता कणिक मळायचं आहे. त्यासाठी मी इथं 1/2 किलो मैदा घेतलेला आहे, 50 ग्रॅम बारीक रवा, हा चिरोटे रवा किंवा 0 नंबरचा रवा म्हणतात. जर रवा तुमच्याकडे मोठा असेल तर मात्र मिक्सरला लावून घ्या. पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तूप घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, आणि कणिक मळण्यासाठी आपल्याला दूध वापरायचं आहे. निरसं दूध घ्या, नाहीतर उकळून थंड झालेलं नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्या. जर दूध नसेल तर मात्र पाणी सुद्धा वापरून तुम्ही पूर्ण मळू शकता, किंवा निम्म दूध निम्म पाणी वापरून सुद्धा मळू शकता. पण दुधात मळलेलं कणिक आणि त्यापासून होणाऱ्या करंज्या चवीला एकदम छान लागतात. टोपलीमध्ये मैदा चाळून घ्यायचं, त्यामध्ये 50 ग्रॅम रवा, चवीनुसार मीठ घालायचं, सर्व मिश्रण हाताने एकत्र करायचं. एका कडल्यामध्ये आपण जे 2 चमचे तूप घेतलं होतं ते गरम करून घ्यायचं, आणि इथं एक खड्डा करून घ्यायचा, आणि त्या खड्ड्यामध्ये हे तूप घालायचं. सुरुवातीला सर्व मिश्रण चमच्याने एकत्र करायचं, आणि थोडस थंड झालं असं वाटलं की हाताने पूर्ण तूप चोळून घ्यायचं. सगळं पिठाला तूप लागलं पाहिजे. तूप आता पिठाला चोळलं गेलंय. आता थोडं थोडस दूध घालून आपण हे कणिक मळून घ्यायचंय. थोडस दूध घालून या पद्धतीनं आपण आता कणिक मळून घेतलेलं आहे. रवा असल्यामुळं दूध शोषलं जातं आणि हे कणिक घट्ट होऊ शकतं. या पद्धतीचं कणिक मळून झाल्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवून 1-2 तास त्याला मुरू द्यायचं, म्हणजे रवा पूर्ण छान मुरला जातो आणि करंज्या खूप छान होतात. करंज्या करायच्या दिवशी सकाळी उठल्या आधी कणिक मळून ठेवायचं, आणि आपला स्वयंपाक होईपर्यंत कणिक छान मुरलं जातं, मग आपण त्यापासून करंज्या करू शकतो. 1-2 तास याला आपण छान मुरू द्यायचंय. 2 तासात कणिक छानस मुरलं गेले. आता आपण करंज्या करायला घ्यायचंय. हे बघा, जसं हवं तसं झालेलं आहे. आपल्याला जर थोडस घट्ट वाटलं की दुधाचा हात लावून बत्त्यांनी हे छानस ठेचून घ्यायचंय, म्हणजे एकदम मऊ छान करंज्या आपल्या तयार होतात आणि त्यावरती पुरळ पण येतात, म्हणजे करंज्या एकदम छान होतात. कणिक आता छान ठेसल्यामुळं मऊ झालेलं आहे. आता आपण त्यापासून करंज्या करायच्यात. आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये गोळे घ्यायचे आहेत. या पद्धतीनं आपण साचा वापरून करंजी करायचे. त्यासाठी गोळा घेताना थोडासा मोठा घ्यायचा, हाताने पूर्ण प्रेस करून घ्यायचं, मैद्यावरती घोळवायचं आणि नेहमीसारखी करंजी लाटून घ्यायचं. जास्त जाड नको आणि जास्त पातळ नको, या पद्धतीचं करंजी आपण लाटून घ्यायचंय. आपण साच्याचा वापर करून सारण भरून घ्यायचंय. त्यासाठी अशी पारी ठेवायचं, पूर्ण खड्डा घ्यायचं आणि त्यामध्ये हे सारण भरायचं, म्हणजे सारण जास्तीत जास्त बसलं जातं. सगळ्या बाजूनी सपाट करायचं. दुसरी बाजू उचलून त्यावरती अलगट ठेवायचं, बोटाने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे सगळं छान चिकटलं जातं. हे बघ, जादा कणिक निघून जात. आणि मस्त अशी करंजी आपली तयार झाली आहे.
या पद्धतीनं सगळ्या करंजा आपण करून घ्यायचे. गॅसवरती कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं. हे बघा, थोडेसे बुडबुड येऊन वरती यायला लागले म्हणजे आपलं तेल मध्यम तापले. तेल जास्त तापवायचं नाही, मध्यमच तापवायचं, म्हणजेच करंजा छान होतात. त्यामध्ये आपण करंजा सोडायचे. एका वेळी जास्त सोडायचं नाही, सगळ्या करंजा व्यवस्थित तळता आल्या पाहिजे त्या एवढ्याच सोडायच्या. सुरुवातीला अजिबात हात लावायचा नाही. त्यानंतर हळूहळू ते तळल्यानंतर वरती येतात. खालची बाजू आता तळली गेली, करंजी आता पलटी करूया. मध्यम गॅसवरती दोन्ही बाजू छान तळून घ्यायचंय. हे बघा, तळल्यानंतर किती मस्त अशा आपल्या करंजा तयार झाल्या. एकदम भरलेल्या सारणाच्या चवीला खूप छान लागतात. तुम्ही या पद्धतीनं बर्फीपासून करंजी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.